आज खरं लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली. पीक विमा हा हक्काचा आहे का भीक मागायचा आहे आम्हाला साजून काही तिकडे ना. शेगाव तालुक्यातल्या कांबी गावाने 3 महिन्यापासून पीक विम्यासाठी आंदोलनं केलेत, बैठा सत्याग्रह केला आणि आजही परत बैठा सत्याग्रह केलेला आहे. खरं तर पीक विमा हा हक्काचा आहे का भीक मागायचा आहे आम्हाला साजून काही तिकडे ना. शासनाने जसं पूर्वी शासनाची पीक विमा कंपनी होती आणि ती पीक विमा कंपनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तलाठे पाठवून सर्वे करायचा आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पिकाला विमा द्यायचा याप्रमाणे व्हायचं. पण आज असं झालं आहे की शासनाने ओरिएंट कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे आणि ॲपवर ते सगळं दाखवायचं आणि ते कंपनीने नंतर पीक विमा द्यायचा अशी एक योजना काढलेली आहे. पण आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेला पहिला विरोध आहे. कारण असं झालं की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांनी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला एक माणूस नेमला आणि त्याच्या अंडर 10-15 माणसं अशी नेमलेली आहेत की ती जाऊन आमचा आक्षेप असा आहे की ती माणसं जाऊन एक सरपंचाला किंवा त्या ठिकाणच्या एखाद्या माणसाला हाताशी धरतात, जी 2-4 माणसं त्यांना भेटतात आणि त्या विमा कंपनीच्या लोकांना पैसे देतात त्यांनाच फक्त विमा मिळालेला आहे असं आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि ते पुराव्यानिशी आम्ही बोलतो आहे की ज्या लोकांनी 2-2, 2.5-2.5 हजार रुपये दिलेत त्यांनाच फक्त पीक विमा मिळाला, बाकी कुणालाही पीक विमा मिळालेला नाही. आज ज्या शेतकऱ्यांकडे 20 गुंठे जमीन आहे आणि आत्ताच आता असं दाखवलं की कांबीला की ज्या शेतामध्ये कधी पीक आलेलं नाही, नुसत्या वेड्या बाबडीच त्या ठिकाणी उगवलेल्या आहेत, त्यांना पीक विमा मिळाला आणि शेजारी ज्याला ज्याची शेती आहे आणि ज्याच्या शेतीचं नुकसान झालं त्याला एकही रुपये पीक विमा मिळाला नाही. हे आम्ही पुराव्यानिशी बोलतो आणि पुराव्यानिशी ते सर्व दाखवतो. शासनाला आमची मागणी अशी आहे की एकतर ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी फॉल्टी आहे, ती पहिल्यांदा इन्शुरन्स कंपनी बंद केली पाहिजे आणि शासनाची इन्शुरन्स कंपनी सुरू केली पाहिजे आणि पीक विम्याचं सर्वेक्षण करताना तलाट्यांनाच पीक विम्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार पीक विमा त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, सरसगट पीक विमा मिळाला पाहिजे. ही आमची मागणी आणि ती शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळावा ही महत्त्वाची मागणी आमची आहे आणि ती शासनाने मान्य करावी, अन्यथा हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही हायकोर्टात जाणार आहोत.